त्यावेळेस आपलं बँकेचं लोन मंजूर होतं. लोन मंजूर झाल्यानंतर आपल्याला जो ॲग्रीमेंट करावा लागतो तो ॲग्रीमेंट नीट वाचून समजून घेणं आवश्यक असतं. आपण तिथे सह्या करतो, सह्या करत असताना आपल्याला माहिती आहे का, एक ठिकाणी म्हणजे एक क्लॉजमध्ये असं लिहिलेलं असतं की बँकेच्या अधिकाऱ्याने आपल्याला सगळं काही नीट वाचून समजून सांगितलेलं आहे आणि मला ते पटलेलं आहे म्हणून मी सही करतो आहे असं त्यावर लिहिलेलं असतं. मित्रांनो, म्हणून त्यांच्याकडनं नीट ॲग्रीमेंटमध्ये समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या ॲग्रीमेंटची कॉपी मागून घेणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर सँक्शन लेटर घेणं गरजेचं आहे. सँक्शन लेटरमध्ये आपल्याला कशा पद्धतीने मंजूर केलं जातं, काय रेट ऑफ इंटरेस्ट, सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. म्हणून सँक्शन लेटरसुद्धा आवर्जून मागून घ्या आपल्या ज्यावेळेस कर्ज मंजूर होतं त्यावेळेस. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण यामुळं आपल्याला भविष्यात खूप साऱ्या अडचणी येत आहेत. ह्या सगळ्या प्रोसेसमधनं मी गेलेलो आहे, मला आलेली अडचण म्हणून मी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आहे. कारण या गोष्टींमध्ये, या डॉक्युमेंटमध्ये खूप साऱ्या गोष्टी जे सगळे इंग्रजीत लिहिलेले असतात आपल्याला माहिती नसतात. आपण प्रत्येक ठिकाणी सह्या करून मोकळ होतो पण कमीत कमी हे जर समजून घेतलं समोरच्या व्यक्तीकडनं, कारण त्याची ती ड्युटीच आहे, त्यामध्ये लिहिलेलं असतं की मी समजून सांगितलं आणि समोरच्याला समजलं म्हणून आपण सही करून देतो आहे. तर मित्रांनो, या गोष्टीवर लक्ष द्या. म्हणजे उद्या चालून आपल्याला आपलं जे कर्ज आहे फेडताना पुढच्या काही अडचणी येणार नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. बघत राहा माझं यूट्यूब चॅनल इकडचे. धन्यवाद मित्रांनो.